टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म गाईज एन टी यूजीसी नेट आणि आपला महाराष्ट्र सेट एक करता है। यो एक तेंचे है। है? या एक्झामचं जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत किंवा एक्झाम जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी एक नवीन अलर्ट आहे त्या अलर्ट काय आहे मी या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे त्याआधी गाईज जर तुम्ही या चॅनलवर नवीन असताल तर नेट आणि सेटच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपण पूर्णपणे क्रॅश कोर्स या चॅनलवर डिस्कस करावं करत आहोत पेपर फर्से त्याचेही सर्व जी पी डी एफ तुम्हाला व्ही पी डी एज्युकेशन टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्यासाठी व्ही पी डी एज्युकेशन टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा तर काहीच काय आहे नवीन अलर्ट ते आपण डिस्कस करूया तर काहीच एक अलर्ट म्हणजे ते माझ्यासाठी एक अचिव्हमेंट आहे म्हणजे युट्यूब आपली व्ही पी डी एज्युकेशन यूट्यूब चॅनल आहे त्यासाठी एक काही अचिव्हमेंट आहे पण तुमच्यासाठी ते अलर्ट आहे कशाप्रकारे ते समजून सांगतो तर काहीच काही दिवसांमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये दहा हजार हावर्स वॉच टाइम काय केलाय कम्प्लीट केला आहे आपल्या वीपीडी एज्युकेशन युट्यूब चॅनलने आता दहा हजार वॉच टाइम कम्प्लीट केला हा कशाचा केला तर आपण फक्त नेट आणि सेट याचा पेपर फर्स्ट आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे त्यांचा दहा हजारच्या पुढे वॉच टाइम कम्प्लीट झाला आहे इतके इज हावर्स वॉच टाईम कम्प्लीट होतो म्हणजे विद्यार्थ्यांचा स्टडी करण्याचा वेग वाढला आहे कारण आपला व्हिडिओ किती मिनिटांचा असतो पंधरा ते अठरा मिनिटांचा मॅक्झिमम व्हिडिओ असतो आणि इतक्या इतक्या मिनिटांच्या व्हिडिओने इथं हजार वॉस्टाईम आप 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 जो आपला कम्प्लीट होतोय म्हणजे तुम्ही विचार करू शकता विद्यार्थी अभ्यास किती वाढू राहिले किती अभ्यास करू राहिलेत कारण जितका बाकीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढेल तेवढं तुमच्यासाठी काय असेल ते रेड अलर्ट असेल कारण हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तुम्हाला बाकीच्यांना मागं पाडून जेव्हा तुम्ही पुढे जाताल तेव्हाच तुमचा एक्झाम क्रॅक होईल मात्र बाकीच्यांना मागं पडायचं म्हणजे त्यांचा अभ्यास आपण हिसकावून घ्यायचा का नाही त्यांना मागं पाडायचं म्हणजे तुमचा अभ्यास वाढवायचा ऑटोमॅटिकली ते मागं पडतात कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं फक्त स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागतं स्वतः जर इम्प्रूव्ह होताल तर ऑटोमॅटिकली बाकीचे विद्यार्थी मागं पडतात आणि जेवढे बाकीचे विद्यार्थी मागे पडतात तेवढे तुमचं सिलेक्शन होणार चान्सेस वाढत असतात म्हणून सांगाल दहा हजार वर्ष टाईम कंप्लीट केला आहे सेट आणि नेटचे फक्त व्हिडिओ पाहून विद्यार्थ्यांनी इतके पाहत आहेत म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास दिवसेंदिवस वाढत जात आहे जसं जसं एक्झाम जवळ येतोय तसा अभ्यास वाढतोय जसा अभ्यास वाढेल तसं तुम्हालाही तुमचा अभ्यास वाढावा लागेल आता अभ्यास वाढवायचा म्हणजे दहा हजारचा आपल्याला लगेच वीस हजार हा करायचे का नाही तर आपल्याला हे नाही करायचं विद्यार्थी जेवढा वास्ट टाइम कमता करताय त्याच्याशी आपल्याला कंपॅरिझन करायचं नाही आपल्याला कंपॅरिझन करायचं काल आपण किती अभ्यास केला आज आपण किती केला कालपेक्षा आपल्याला रोज थोडा थोडा अभ्यास वाढवतच जायचा आहे फॉर एक्झाम्पल आपण काल तीन कन्सेप्ट पाहिला आज एक जास्त पाहायचा प्रयत्न करायचा म्हणजे आज चार कन्सेप्ट पाहिजे थोडा अभ्यास वाढत राहायचा तसं मी पेपर फर्स्टचे तुम्हाला व्हिडिओ देतच आहे पण तितके सफिशियंट आहे असं मी कधीच म्हणणार नाही तुम्हाला त्या संदर्भात पेपर फर्स्ट संदर्भात आणखी काय गुगलवरून मिनिट सॉरी आणखी काही गुगलवरून कंटेंट वगैरे भेटतोय का नाही त्याचाही प्रयत्न करायचा काही बुक्स असतील तेही वाचायचे तसं अभ्यास केला आणि त्याचबरोबर काही प्रिव्हिस इयर क्वेशन हेही सोडून जायचे जितकं तुम्ही प्रिव्हियस क्वेशनला भर देताना तेवढे चॅन्स पासिंग होण्याचे किंवा क्वालिफाय होण्याचे म्हणतो मी क्वालिफाय होण्याचे चान्सेस वाढत असतात म्हणून प्रिवियस इयर पण सोडवा ते महत्त्वाचे आहेत एक दृष्टिकोनातून थोडा मी म्हणाल थेरॉटिकल कन्सेप्ट बाजूला राहिल्या म्हणजे थेअरॉटिकल चॅप्टर वाचायचे बाजूला राहिले तरी चाललं पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्याचबरोबर काही एक्सपेक्टेड एम सिक्वेल्स असतील त्यांना जास्त भर द्या थोडी जे आपण पाहतोयच की प्रिविसर मी घेतोय तुमच्याकडून सोडून पण जेवढं तुम्हाला आणखी कुठे भेटतील अवेलेबल होतील ते सोडवा कारण विद्यार्थी अभ्यास जास्त करत आहेत आणि जेवढे विद्यार्थी अभ्यास जास्त करतील तेवढं तुम्हाला जास्त अभ्यास करावाच लागेल तरच तुम्ही क्वालिफाय होताल म्हणून क्वालिफाय व्हायचं असेल तर आणखी बरेच दिवस हे तुम्हाला दाखवतो तर पहा आजपासूनचं मी कॅल्क्युलेशन काढलाय आहे जवळजवळ दोन महिने पाच दिवस म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे कम्प्लीट दोन महिने काय पेंडिंग आहेत म्हणजे दोन महिने तुम्हाल तुम्हाल तुम्हाला अभ्यासासाठी आहेत आता हे दोन महिने तुम्हाला अभ्यासासाठी आहेत तुम्हाला काय वाटतं मागच्या सहा महिन्यापासून अभ्यास करतोय आपण आणखी दोन महिने आपल्याला करायचं आपण क्वालिफाय होणारच असं काही नसतं काही विद्यार्थी या दोन महिन्यात अभ्यास करतात आणि क्वालिफाय होतात कारण का त्यांचं जे पहिलं बॅकग्राऊंड आहे ना म्हणजे त्यांनी जे मास्टर डिग्री असेल त्यामध्ये योग्य प्रकारे अभ्यास केलेला असतो त्यांना दोन महिने सफिशियंट होतात जर तुमचा तुम्हाला माहित असेल तुमचं पीजी कसं होतं तुम्ही किती अभ्यास करायला स्वतःच माहित असतं म्हणून तुम्ही बाकीच्यांपेक्षा जास्त अभ्यास करण्याचा जा प्रयत्न करा मग तू कसाही करा गुगलवरून करा युट्यूबवरून करा एखादा बुक वाचा सेल्फ स्टडी कसा जमाल तसा करा पण अभ्यास थोडा वाढवा कारण विद्यार्थी अभ्यास जास्त करायला लागले आहेत आणि जसं विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढेल तसं तुम्हाला अभ्यास वाढवाच लागेल कारण कितीही काही झालं तरी सहा पर्सेंट विद्यार्थी काय होणारे होणार होणारे किंवा म्हणजे क्वालिफाय होणार पाच सहा तर क्वालिफाय का थोड्या वेळ विद्यार्थी काय होणारे क्वालिफाय होणारे सहा पर्सेंट मग आता शंभरातले सहा विद्यार्थी क्वालिफाय होणार बाकीचे चौऱ्याण्णव विद्यार्थी क्वालिफाय होणार नाहीची म्हणजे काही हो किती चौऱ्याण्णव तर ते क्वालिफाय होणार नाही आहे म्हणजे सहा पर्सेंट कोणते होतील ज्यांनी खरंच मन लावून अभ्यास केला असेल ते दोन महिने राहिलेत त्यासाठी तुम्हाला तुमचं शंभर टक्के द्यावं लागेल तेव्हाच तुम्ही क्वालिफाय होता मग शंभर टक्के द्यायचे म्हणजे सगळे काम वगैरे आणि फक्त अभ्यासच करायचा असंही नाही मी तुम्हाला सांगाल सहा तास कमीत कमी दोन महिने द्या जर तुमचं काहीच प्रिपरेशन नसेल तर म्हणतोय मी थोडंफार प्रिपरेशन असेल पहिल्यापासून म्हणजे फिफ्टी पर्सेंट जर झाला असेल तर तीन तासच द्या म्हणजे प्रिपरेशन नसेल त्यांना काहीच त्यांनी कमीत कमी सात तास द्यावा लागतील पेपर फर्स्ट आणि सेकंडचं म्हणजे तुम्ही दोन्हीचं पण आणि प्रिपरेशन असेल तुमचं पहिलं पी जी वगैरे तुमचं चांगल्या प्रकारे तुम्ही क्वालिफाय असताल चांगल्या मार्कांनी क्वालिफाय असाल तर तुम्हाला पेपर सेकंडला जास्त वेळ द्यायची गरज नाही पेपर फस्टला थोडा जास्त वेळ द्या कारण स्कोरिंग विषय असतो पेपर फर्स्ट एक सब्जेक्ट मॅथमॅटिक्स असतात पेपर फर्स्ट लॉजिकल रिझनिंग स्कोरिंग असतं चांगले मार्क पडतात म्हणून पेपर फर्स्टला तुम्ही भर द्या तुमचा पेपर सेकंड चांगला असेल तर दोन्ही चांगले नसेल तर दोन्हीसाठी पण जास्त टाईम द्या शेड्यूल बनवा शेड्यूल शिवाय कोणतीच अचिव्हमेंट होऊ शकत नाही एक प्रॉपर टाइम टेबल असणं खूप महत्वाचं असतं ते प्रॉपर टाइम टेबल तुम्ही तुमच्या टाईमनुसार करू शकता तर काहीच खूप विद्यार्थी अभ्यास करत आहेत जे अभ्यास करेल जे खरंच मन लावून अभ्यास करील तोच क्वालिफाय होईल कारण किती पुन्हा सांगाल किती काही जरी झालं सहाच पर्सेंट विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत बाकीचे नाही होणार म्हणजे शंभरातले सहा पर्सेंट म्हणतोय मी चौऱ्याण्णव टक्के विद्यार्थी नाहीच क्वालिफाय होणार आता असं नाही म्हणत मी यांनी काहीच अभ्यास केला नाही डेफिनेटली केलं असाल पण कुठेतरी यांचं थोडंसं प्रिपरेशन कमी पडतं हे परसेंटचं प्रॉपर प्रिपरेशन असतं त्यामध्ये क्वालिफाय होतात मग विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढतोय हे मला सहज मी अॅनालिटिकल पाहत होतो म्हणलं त्याच्यावरून मला कळालं किती विद्यार्थी अभ्यास करत आहेत किती विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढत आहे यावरून कळालं दहा हजार हावर्स म्हणजे खूप विद्यार्थी अभ्यास करत आहेत खूप विद्यार्थी जास्त अभ्यास करत आहेत म्हणलं तुम्हालाही जास्त अभ्यास करावाच लागेल मग आता प्रिपरेशन कसं करायचं ते तुमच्या हातात आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगाल कोणाच्याच कोणत्याच क्लासच्या कोणत्याच कशावर डिपेंड राहू नका सेल्फ स्टडी त्याशिवाय तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही सेल्फ स्टडी तुम्हाला करावंच लागेल एखाद्या क्लास जरी लावला असेल क्लासचं पहा ते काय शिकवतात नंतर त्याच्याबद्दल काही गुगलवर माहिती त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट माहिती तुम्हाला शोधणं तुमच्या पर्सनल बेसिसवर काम आहे मला सगळी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मॉक मॉक्सचं इस्टॅब्लिशमेंट डियर मग कधी आलतं कोणासाठी आलतं मॉक्सचं फुल फॉर्म या सर्व गोष्टी पाहायच्या सर्वच काही टीचर सांगत नाही तुम्ही तुमच्या बेसिसवर या गोष्टी पाहिज्या कारण काय असतं सर्व टीचर कवर करू शकत नाही असं एकच होतं मोका इतका मोठी कन्सेप्ट आहे की टीचरनी एका कर डिस्कस करायचे म्हणलं होतं तीन दिवस एकाच कन्सेप्ट जातील म्हणून जे बेसिक गोष्टी आहेत ते टीचर सांगत असतात पण तुमच्या बेसिसवर तुम्हाला जे महत्वाचं वाटेल एकदा गुगलवर सर्च करायचं ते कन्सेप्ट आणि पूर्ण त्याच्याबद्दल डिटेल वाचायचा एकदा प्रयत्न करायचा एक्झामला चुकून उगून आठवलं तर दोन मार्क सहज पडतात एखाद्या कन्सेप्टच्या आणि दोन मार्कवरून बऱ्याच विद्यार्थी काय होतं नेट राहतं आणि बऱ्याच विद्यार्थी पास आहे क्वालिसे क्वालिफायही होतात पण सांगायचेच की नवीन आहे अभ्यास वाढवा दोन महिने आहेत आणखी दोन महिन्यात काहीही करू शकता फक्त प्रिपरेशन योग्य प्रकारे करा मी पेपर फर्स्ट तुमचं करून घेते म्हणून पेपर सेकंडला इग्नोर करायचं असंही नाही पेपर सेकंड तुमचा प्रॉपर नसेल तर पेपर सेकंडलाही जास्त टाईम द्या फक्त पेपर फर्स्ट क्लस ना कापडू बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टला चांगले मार्क पडतात पण पेपर सेकंडला पडतच नाही मग तुमच्या बेसिसवर तुम्हाला कसं वाटतंय ते पा तुमचं पेपर योग्य असेल फर्स्ट तर पेपर फर्स्टला थोडंसं कमी द्या वेळ पेपर सेकंडला जास्त द्या आणि पेपर सेकंड तुमचं योग्य प्रकारे चांगला असेल कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा पेपर सेकंडला चांगला असतो कारण जीपर्यंत म्हणजे जवळजवळ सात वर्ष त्यांनी पेपर सेकंडला दिलेले असतात म्हणून पेपर फर्स्टला त्यांनी जास्त वेळ द्या तुमच्या बेसिसवर तुम्ही पाहा तुमचं प्रिपरेशन कितीपर्यंत आलं आहे तुम्हाला आणखी किती वेळ आहे दोन महिने आहेत मग दोन महिन्याचं प्रॉपरली टाईम टेबल बनवा आणि बरेच विद्यार्थी काय म्हणतात ता, सर थर्ड वेव्ह येईल कोरोना वाढेल वाढेल ते वाढेल जे वास्तव पाहता येईल मग तुम्ही करताल की कोरोना वाढणार आहे म्हणून अभ्यास तुम्ही स्टॉप करताल आणि बाकीचे विद्यार्थी अभ्यास करतायत तुम्हाला आताच दाखवलं दहा हजार आवर्स म्हणजे खूप नाही हे खूप आहेत तर बाकीचे विद्यार्थी अभ्यास करतील तुम्ही स्टॉप करू नका ही चुकी चुकूनही नका तुम्ही अभ्यास स्टॉप केला म्हणजे तुमचं मी म्हणाल नेट सेटचा प्रवास के स्टॉप केला कारण चान्सेस असतात फर्स्ट स्टार्टिंगमध्येच विद्यार्थी कॉलेज पावतात फक्त प्रिपरेशनमध्ये कन्सिस्टन्सी द्यावा रोज थोडं ना तरी कंटेंट वाचायचा प्रयत्न करा काहीच हा होता व्हिडिओ अलर्ट करण्यासाठी हा व्हिडिओ अपलोड केला ता व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या मित्रांशी शेअर करा जर ते नेट सेटचं प्रिपरेशन करत असेल तर कर। कारण पेपर फर्स्टसाठी तुमचं जवळजवळ सगळंच नाही पण जवळजवळ ऐंशी टक्के मी पेपर फर्स्ट तुमचं कवर करून घेत आहे या चॅनलवर सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट आहे काहीच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या मित्रांनी शेअर करा थँक्यू